नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोत्शन समरीमध्ये आज आपण बघतो आहे वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा जागतिक वारसाचे स्थळं हे कसे प्रोटेक्ट केले जातात त्याबद्दल माहिती आहे जागतिक वारसा स्थळ हे वारसा म्हणून जपणूक करायची की नाही हे युनेस्को ठरवते युनेस्को हे स्थळे शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिकदृष्ट्या मानवासाठी जर महत्त्वाचे असतील तर त्याला वारसा हक्काचा दर्जा देते आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा हक्काचा कार्यक्रम हा युनेस्कोद्वारा संचालित केला जातो जागतिक वारसाचे स्थळे सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे असते त्यामध्ये जंगल स्मारके इमारती सरोवर व शहरांचा समावेश आहे आता जागतिक वारसा स्थळात सांस्कृतिक व नैसर्गिक दोन्ही संयुक्त स्थळांचाही समावेश असू शकतो उदाहरणार्थ चायनामधील माउंट हँगशॉन आहे हे स्थळ मानवीय संस्कृतीसाठी महत्त्वपूर्ण आहे त्याचसोबत कला व साहित्यात त्याचे योगदान आहे तसंच त्याचं महत्त्व भौगोलिक व नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे त्याचा इतिहास कसा आहे जागतिक वारसा स्थळांचा जगातल्या नैसर्गिक व सांस्कृतिक स्थळांचं संवर्धन व संरक्षण करण्याची संकल्पना विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली परंतु ती एकोणीसशे पन्नासमध्ये पूर्णत्वास आली एकोणीसशे चौपन्नमध्ये इजिप्त देशाने अस्वान हाय धरण बांधून नाईल नदीच्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचा निर्णय घेतला पण धरण बांधण्याच्या योजनामुळं जी अबू सिम्बल मंदरे मंदिरे आणि असंख्य इजिप्शियन कलाकृती असलेली दरी होती ती पाण्याखाली जाणार होती ही मंदिरे व कलाकृती संरक्षित करण्यासाठी युनेस्कोने एकोणीसशे एकोणसाठमध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबविली ज्याद्वारे मंदिरे उचलून एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली या प्रकल्पाला अंदाजे ऐंशी मिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च झाला ज्यामध्ये चाळीस मिलियन डॉलर्स पन्नास वेगवेगळ्या देशाकडून जमा केले गेले के या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषद इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईट्स यांनी सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासंबंधीचा मसुदा तयार केला त्यानंतर लवकरच म्हणजे एकोणीसशे पासष्टमध्ये अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी केली गेली ज्या अंतर्गत ऐतिहासिक स्थळाबरोबरच जगातील महत्त्वाच्या व निसर्गरम्य स्थळांचाही संरक्षण करण्यात येईल अखेर एकोणीसशे अडुसठ साली आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघाने म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर तत्सम उद्दिष्टे तयार केलीत आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथील मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट ती सादर केली या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोने सर्वसाधारण परिषदेने सोळा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तरच्या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा जे प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज याचा स्वीकार केला आता याची वर्ल्ड हेरिटेज कमिटी कशी राहील तर आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणत्या कोणती ठिकाणी समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत या समितीची बैठक वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदे मंडळाने किंवा सभे सभेनं जी वर्ल्ड हेरिटेज सेंटर आहे जनरल असेंब्ली आहे सहा वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या एकवीस राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग असतो आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा यासाठी नामांकन व नामनिर्देशन करण्याची जबाबदारी या, या राज्यपक्षांची असते आता जागतिक वारसा स्थळ कसे ठरवले जातात जागतिक वारसा स्थळ ठरवण्याकरिता पाच टप्पे व पायास पायऱ्या आहेत प्रथमता कोणता देश किंवा राज्य पक्ष जर त्यांच्या राज्यातील महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची यादी तयार करणे त्याला तात्पुरती यादी असे म्हणतात ही महत्त्वाची आहे कारण एखाद्या स्थळांचा या यादीत समावेश नसेल तर जागतिक वारसा यादीसाठी त्या स्थळांचा विचार केला जात नाही नंतर प्रत्येक देश त्यांच्या तात्पुरत्या यादीतून नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे निवडतो आणि तिसऱ्या टप्प्यात जागतिक स्मारके व स्थळे परिषद दॅट इज इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईट्स आणि वर्ल्ड हेरिटेज कमिटी या दोन सल्लागार समितीद्वारे या नामांकन फाईलचे परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारशी पाठवतात आता जागतिक वारसा समिती आपल्या वार्षिक बैठकीमध्ये या शिफारशीचे अवलोकन करतात आणि कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे ठरवतात शेवटचा टप्पा म्हणजे ते स्थळ दहा निवड प्रक्रियेपैकी किमान एका प्रक्रिया किंवा निकषामध्ये बसायला पाहिजे जर स्थळाने ते निकष पार केले तर ते जागतिक वारसा यादीत नाव नोंदले जाते एकदा निवड झाल्यानंतर ते स्थळ त्या देशाच्या मालकीचे असते त्याचसोबत ते, 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 ते आंतरराष्ट्रीय समुदायाच्या समुदायाला महत्त्वपूर्ण भाग म्हणूनही समजल्या जाते जागतिक वारसास्थळांचे प्रकार दोन हजार नऊपर्यंत गणना केलेली एकशे अठ्ठेचाळीस देशांमध्ये दे। स्थित असलेली एकूण आठशे नव्वद जागतिक वारसास्थळे आहेत त्यातील सहाशे एकोणनव्वद स्थळे सांस्कृतिक आहेत ज्यात ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या ऑपेरा हाऊस आणि ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथील ऐतिहासिक केंद्र यांचा समावेश होतो एकशे शहात्तर ठिकाणे नैसर्गिक आहेत उदाहरणार्थ अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स जागतिक वारसास्थळापैकी पंचवीस ठिकाणी संमिश्र आहे पेरूचे माचू पिचू हे त्यांच्यापैकी एक आहे इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे चौवेचाळीस जागतिक वारसास्थळे आहेत भारतात छत्तीस ज्यामध्ये अठ्ठावीस सांस्कृतिक सात नैसर्गिक आणि एक मिश्र स्थळ आहे जागतिक वारसा समितीने जगातील देशांची पाच भौगोलिक प्रदेशामध्ये विभागणी केली आहे ती अशी पहिला आफ्रिका दुसरं अरब राष्ट्र तिसरा आशिया पॅसिफिक ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया व ओशियानासहित आहे चौथं युरोप उत्तर अमेरिका आणि पाचवं लॅटिन अमेरिका व कॅरेबियन आहे आता याच्यामध्ये धोक्यात असलेली जागतिक वारसास्थळे कोणती तर जगभरातील कित्येक नैसर्गिक ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थानाप्रमाणे अनेक जागतिक वारसास्थळांना आज धोका निर्माण झाला आहे जसं युद्धे अतिक्रमण भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा अफाट शहरीकरण पर्यटकांचे प्रचंड लोंडे हवेचं प्रदूषण आम्लवर्षा यासारखे पर्यावरणीय घटक यामुळे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत अशा संकटात असलेल्या जागतिक वारसा स्थळांना धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे नावाच्या स्वतंत्र यादीमध्ये नोंदवले जाते आणि जागतिक वारसा समिती जागतिक वारसा निधीतून अशा स्थळांना विशेष संसाधने पुरवते त्याशिवाय या स्थळांचे संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात तरी देखील एखादे स्थळ ज्या लक्षणीय कारणामुळे मूलतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले होते ती वैशिष्ट्ये नष्ट झाली असल्यास जागतिक वारसा समिती ते नाव यादीमधून वगळू शकते जागतिक वारसा स्थळापेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही जागतिक वारसा केंद्राच्या डब्ल्यू एच सी युनेस्को डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता तुम्हाला अधिक माहिती लागत असेल तर जागतिक वारसा स्थळामध्ये आपल्या इतर कोणतं स्थळ समाविष्ट आहे तर आपल्या येथील ताजमहल हा जागतिक वर्षामध्ये सामील आहे धन्यवाद